काशीनगरीत आनंदवनात एक चालतं बोलतं तुळशीचं झाड आहे. त्याच्या कवितारूपी सुंदर मंजिऱ्यांवर रामरूपी भुंगा सदैव मोहित असतो. अशा या राम भ्रमरभूषित कविता मंजरीनं गरिबाच्या झोपडीपासून ते श्रीमंताच्या महालापर्यंत सर्वत्र भक्तीचा सुगंध पसरवलाय. तिच्या कवीस अर्थात रामचरितमानस रचणाऱ्या युगप्रवर्तक गोस्वामी तुलसीदासांना पुस्तक दर्पणतर्फे त्यांच्या जयंतीनिमित्त सादर नमन. सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पणमध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. रामचरित मानस, रामाज्ञा प्रश्न, विनयपत्रिका अशा अनेक भक्तिरसपूर्ण रचनांमुळे संत तुलसीदास, गोस्वामी तुलसीदास हे नाव आपल्या सगळ्यांच्या चांगलं परिचयाचं आहे. अगदी आपल्याला हिंदी भाषा फारशी येत नसली तरीसुद्धा या त्यांच्या साहित्य रचनांना, विशेषतः रामचरितमानस या रचनेला आपल्या पुस्तकाचे जे लेखक आहेत, तुलसीदासांचे जे चरित्रकार आहेत, ते म्हणतात की याचा अगाधपणा, याची अगाधता ही खरोखरच अवगाहन करण्यासाठी अत्यंत कठीण आहे. मग काय करायचं? तर या साहित्य सागरामध्ये पुन्हा पुन्हा खोल बुड्या मारायच्या आणि त्यामधून वेगवेगळी रत्न प्रत्येक वेळेला आपण वर आणायची आणि मग या रत्नांना आपल्या भक्तिरसाच्या धाग्यामध्ये गुंफून यांच्या सुरेख मंजिऱ्या तयार करायच्या आणि या तुळशी मंजिऱ्या रामरायाच्या चरणी अर्पण करायच्या. इतकी सुंदर कल्पना कोणत्या पुस्तकामध्ये मांडलेली आहे? जे पुस्तक आज आपल्या ओळखीसाठी घेऊन आले आहे. पुस्तकाचं नाव आहे तुळशी मंजिऱ्या. लेखक आहेत गो मो रानडे, डॉक्टर गो मो रानडे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. 126 पानांच्या या पुस्तकाची आपण ही PDF आवृत्ती रेफर केली आहे, जी मंडळाच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. 1984 साली ही आवृत्ती प्रसिद्ध झाली होती. अर्थातच संत तुलसीदासांचं जे जीवनचरित्र आहे ते तुळशी मंजिऱ्या या पुस्तकामधून आपल्यासमोर मांडलं आहे. 15व्या शतकामध्ये जन्मलेले संत तुलसीदास, मूळ नक्षत्रावरती जन्म, त्यामुळे तत्कालीन प्रवादानुसार त्यांच्या आईवडिलांनी त्यांना लहानपणीच गुरु नरहरानंद यांच्या स्वाधीन केलं आणि मग त्यांनीच त्यांचा प्रतिपाळ केला. अर्थात त्यावेळेला त्यांनी त्यांचं नामकरणसुद्धा राम बोला असं केलं आणि पुढे त्यांना राममंत्राचा अनुग्रहसुद्धा दिला. अर्थात आपलं हे जे पुस्तक आहे तुळशी मंजिऱ्या, यामध्ये तुलसीदासांचं जीवनकार्य हा मुख्य विषय असल्यामुळे त्यांच्याशी संबंधित ज्या प्रचलित कथा आहेत, काही लोककथा दंतकथा आहेत, त्यावर फारसा भर दिलेला नाही आहे. त्याऐवजी त्यांनी ज्या रचना केल्या, विशेषतः रामचरित मानस, त्याची रचना, त्याचं सौंदर्य, लालित्य, त्यावर असलेला संस्कृत भाषेचा प्रभाव, म्हणजे संत तुलसीदासांना संस्कृत भाषेची असलेली गोडी, त्यातली साम्यस्थळं आणि त्यांची इतर महाराष्ट्रातल्या समकालीन संतांशी तुलना कार्याच्या बाबतीत केलेली नसून त्यांच्या रचनांमधलं साम्य, त्याच्या रचनांमधलं सौंदर्य आणि त्या रचनांमधून आपल्याला मिळणारा संदेश, अशा या तुळशी मंजिऱ्या नटलेल्या आहेत. त्यामुळे 15 वर्ष काशीक्षेत्रे राहून वेदाध्ययन करणारे संत तुलसीदास, नंतर परत आल्यानंतर तत्कालीन पद्धतीप्रमाणे गृहस्थाश्रम स्वीकारणं, गृहस्थाश्रमामध्ये रममाण झाल्यानंतर एका क्षणी त्यांच्या पत्नीने त्यांच्या नजरेमध्ये, नेत्रांमध्ये जे बोधामृत घातलं, त्या बोधामृताचा प्रसंग, असे काही मोजके प्रसंग या पुस्तकामध्ये त्यांनी वर्णन केलेले आहेत. त्या व्यतिरिक्त मुख्य संत तुलसीदासांनी जेव्हा रामाची उपासना करायची ठरवली, त्या पार्श्वभूमीवरती तत्कालीन समाजस्थिती कशी होती, त्या समाजस्थितीमध्ये ते फक्त आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी किंवा आपल्याला राम भेटावा यासाठीच तप करत होते का, तर ह्या सगळ्या प्रश्नांचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतला आहे. अशा अर्थाने की जेव्हा त्यांची उपासना फळाला आली आणि प्रभू रामरायाने, म्हणजे प्रथम हनुमंताने आणि नंतर चित्रकूट पर्वतावरती सहपरिवार रामरायाने त्यांना दर्शन देऊन उपकृत केलं, आनंद दिला, त्यानंतर त्यांचं जीवित कार्य कोणतं होतं, ते त्यांनी कसं निश्चित केलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. अर्थात तत्कालीन राजवट अकबर बादशहाची होती, मग अकबर बादशहाच्या राजवटीमध्ये त्यावेळची हिंदू समाजाची पर्टिक्युलरली स्थिती कशी होती, मग त्यांना आपलं जीवित कार्य त्यामधून कसं निश्चित करता आलं, या गोष्टी वाचून आपल्याला खरोखर असं वाटतं की संत हे नेहमी समाज परामुख असतात असं नाही,
संतांना समाजाचं जे दुःख आहे आणि समाजाच्या त्यावेळेच्या ज्या गरजा आहेत त्यांचं खरोखर भान असतं. कारण त्याचं कारण असं आहे की त्यांना ती सूक्ष्म दृष्टी आलेली असते आणि ती दृष्टी रामचरितमानसमधून तुलसीदासांनी ठाई ठाई दाखवून दिलेली आहे. मुळात निस्पृहता अंगी वसत असल्यामुळे एक प्रकारची निर्भयतासुद्धा त्यांच्या मनामध्ये कशी वास करत असते तो प्रसंग दिलाय की अकबर बादशहाने जेव्हा त्यांना दरबारामध्ये नवरत्नांपैकी एक होण्याचा सन्मान देऊ केला तेव्हा तुलसीदासांनी नम्रपणे त्यांचं हे जे आमंत्रण होतं ते नाकारलं. ते त्यावेळी काय म्हणतात, ते म्हणतात हम चाकर रघुबीर के लिखो पटो दरबार, तुलसी अब का हुई है नरके मनसबदार. परचक्रामुळे का होईना समाजामध्ये जी विवनस्कता आली होती, उदासीनता आली होती आणि अनेक दुष्प्रवृत्तींचा अंतर्भाव झाला होता, त्या दूर करण्यासाठी समाजापुढे एक उत्तुंग चारित्र्य, विशुद्ध चारित्र्य ठेवणं आवश्यक होतं. तुलसीदास हे रामभक्त होते आणि त्यांच्या रामचरित मानसाच्या रचनेमागे हीच प्रेरणा होती असं ते स्वतःच नमूद करतात. त्यांना असं वाटलं की समाजापुढे एक उत्तुंग आदर्शाची जी आवश्यकता आहे ती रामचरित्राशिवाय दुसरीकडे कुठे मिळणार. या हेतूने त्यांनी वयाच्या 77व्या वर्षी 3.5 वर्ष परिश्रम करून रामचरित मानसाची रचना केली. रामरायाच्या चरित्रामध्ये त्यांना अनेक गुणांचा परिपोष झालेला दिसत होता. मग स्वत्वाभिमान असेल, आत्मविश्वास असेल, तेज असेल, निष्ठा असेल, सत्यव्रत असणं असेल, त्यानंतर राजसत्तेचा प्रजेसाठी कसा उपयोग करायचा याचा आदर्श असेल, अशा अनेक गुणांचं रामचरितमानसमधून त्यांनी दर्शन घडवलेलं आहे. त्यामुळेच रामचरितमानस हे फक्त भक्तिरसपूर्ण काव्य उरत नाही, त्याला अनेक पैलू आहेत आणि आपले हे जे लेखक आहेत डॉक्टर रानडे यांना या पैलूंनी अगदी मुहात पाडलेलं आहे. आपल्याला ते सांगतात की उत्तम काव्याची व्याख्या काय आहे. ते म्हणतात की आत्म्याच्या शुद्ध स्वरूपाचा आविष्कार जी वाणी करते ती वाणी म्हणजेच काव्य. म्हणजे त्या वाणीला जेव्हा शब्दरूप धारण करता येतं तेव्हा ती काव्य बनून आपल्यासमोर येते. आणि मग एक काव्य म्हणून रामचरितमानसमध्ये कोणते गुण आहेत, कोणती वैशिष्ट्ये आहेत याचा त्यांनी अगदी प्रत्येक प्रकरणशः आपल्याला अभ्यास करून आपल्यासमोर मांडलेला आहे. मग अर्थातच रामचरितमानसमध्ये फक्त भक्ती येत नसून राजसत्ता कशी असावी, व राजसत्तेमुळे जर प्रजा दुःखी असेल तर ते म्हणतात की अशा प्रजेचा राजा हा नरकातच जातो. सोनरूप अवसी नरक अधिकारी असं ठणकावून सांगणारे संत तुलसीदास. आणि बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येतं की सत्तेचा एक प्रकारे मद चढतो, हा राजसत्तेचा मद हा किती विनाशकारी असतो ते सांगताना संत तुलसीदास म्हणतात सबते कठीण राजमत भाई. अर्थात हे ते रामाच्या तोंडून स्पष्ट करतात. तो प्रसंग तो या पुस्तकात खरंच मुळातून वाचण्यासारखा आहे की भरत जेव्हा राम वनवासात असताना त्यांच्या भेटीसाठी येतात तेव्हा लक्ष्मणाला संशय येतो की हा ससैन्य आला आहे म्हणजे याचा काहीतरी वाईट हेतू असला पाहिजे. तेव्हा रामराया त्याला सांगताना सुरुवातीला म्हणतात की खरोखर राजसत्तेचा मद हा फार भयंकर असतो पण माझ्या भरतामध्ये मात्र तो अजिबात नाही. रामाच्या अवतीभोवती रामावरती प्रेम करणारी ही जी माणसं आहेत त्यांचं गुणवर्णनसुद्धा लेखकांनी म्हणजे संत तुलसीदासांच्या वचनांचा आधार घेऊन प्रकरणशः आपल्यासमोर आणलेलं आहे. म्हणजे ते त्याच्यासाठी इतकी छान विशेषणं वापरतात जी मला खरंच मनापासून आवडली. ते म्हणतात जगज्जननी जानकी किंवा रामरत भरत, रामानुगामी लक्ष्मण, त्यानंतर भावभोळा केवट. अशी ही माणसं आपल्यासमोर येतात आणि संत तुलसीदासांच्या प्रतिभाशक्तीला लेखकाच्या रसग्रहणाची जोड मिळाल्यामुळे आपल्यासमोर ते व्यक्तिमत्व उभं राहतं, तो प्रसंगसुद्धा उभा राहतो. संत तुलसीदासांनी जसं रामाच्या चरित्राचा आदर्श समाजापुढे ठेवला, एक चिरंतन आदर्श आहे तो, परंतु त्याचबरोबर त्यांनी हरिहर ऐक्यासाठी सुद्धा, समन्वयासाठी सुद्धा कसं कार्य केलं त्याचाही परामर्श लेखकाने घेतला आहे. त्यावेळेला शैव आणि वैष्णव यांच्यामधलं जे द्वैत होतं किंवा त्यांच्यामधलं जे वैमनस्य होतं ते किती वाईट थराला गेलं होतं हे वाचून खरोखर आपल्याला थक्क व्हायला होतं. मग ते एक व्हावेत म्हणून त्यांनी शंकराला रामनाम कसं प्रिय आहे आणि शंकर रामनामामध्ये कसे रत झाले, कसे रंगून गेले असं सांगणाऱ्या चौपायासुद्धा रचलेल्या आहेत. रामराज्य किती आदर्श होतं त्याचं वर्णन आपण खरोखर पुस्तकामध्ये वाचा. कदाचित आपण रामायणाच्या संदर्भात सुद्धा ते वाचलं असेल की त्रिविध ताप इथे नाही येत जनतेला. आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक तापांपासून मुक्त असलेली ही प्रजा आपसामध्ये स्नेहभावाने राहते, इथे भांडणं होत नाहीत. म्हणजे आजच्या भाषेमध्ये ज्याला हॅपीनेस कोशंट म्हणतात
किंवा हॅपीनेस इंडेक्स म्हणतात, तो रामराज्यामध्ये पराग कोटीला पोचलेला होता असं म्हणायला हरकत नाही. आणि जाता जाता मला आवडलेली एक आणखीन विशेष गोष्ट म्हणजे कौसल्या, माता कौसल्या सीतामाईला एक सून या नात्याने कशी जपत होती ते वाचणं म्हणजे खरोखर एक मनोहारी अनुभव आहे. संत तुलसीदासांच्याच भाषेत सांगायचं झालं तर, नयन पुतरी करी प्रीत बढाई राखे उप्राण जानकी ही भय, म्हणजे डोळ्यातल्या बुबुळाप्रमाणे सीतेला जपणारी ही माता कौसल्या, आणि ती दिव्यातली वात सारण्याएवढे सुद्धा कष्ट आपल्या सुनेला पडू देत नाही अशी ही माता कौसल्या आपल्या जानकीला वनवासात पाठवायला कशी बरं तयार होईल असा तो प्रसंग आहे. खरंच मुळातून वाचण्यासारखा आहे. खरोखर संत तुलसीदास यांचं महात्म्य सांगणारी, त्यांच्या रचनेचं जे सौंदर्य आहे ते आपल्यासमोर उलगडून दाखवणारी, लेखकांची लेखणीसुद्धा तितकीच रसाळ आहे आणि जाणकार आहे हे आपल्याला जाणवतं. हे संतांचं चरित्र महात्म्य जाणण्यासाठी आपल्यालाही थोडीतरी त्या दिशेने पावलं टाकलेली असायला लागतात, आणि ती या लेखकांनी नक्की टाकलेली आहेत असं मला तरी वाटतं. तेव्हा या तुळशी मंजिऱ्या आपण आपल्या घरीसुद्धा जरूर आणाव्या, म्हणजे भक्तीचा हा परिमळ आपल्याही घराला सुगंधित करेल. आणि मग तो आपल्याला कसा वाटला हे प्रतिसादांमधून आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल, त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.